हाय फ्रेंड्स एंड फॅमिली, तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बेसनचे लाडू। तर अगदी खुसखुशीत झालेले होते। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। मी एक कप इथे बेसन घेतलेलं आहे, ह्याच्या निम्मे आपण तूप घेणार आहोत। तूप नसेल तर तुम्ही डालडा यूज करू शकता। मी एवढा चम्मच जो आहे तो घेतलेला आहे। मी ह्या चम्मचने तूप घेणार आहे। मी फर्स्ट टाइम मी एवढंच तूप ॲड केलं होतं। अगदी थोडं थोडं तूप हे ॲड करत जावा, एकदाच म्हणजे तूप घालू नका। आता तूप थोडंसं गरम झालेलं आहे, आपण ह्यामध्ये बेसन ॲड करूया। बेसन जे आहे कंटिन्यू असं मिक्स करून घ्यायचं आहे। ह्यामध्ये ज्या गाठी होतात त्या आपण फोडायच्या आहेत आणि कंटिन्यूस मिक्स करायचं आहे, जेणेकरून खाली लागू नये। आता जे तूप मी पहिले ॲड केलं होतं, मी त्याच्या पूर्ण गाठी ज्या आहे फोडून घेतल्या होत्या, म्हणून मी आणि एक चम्मच आता ॲड केलं, जेणेकरून आता मी परत मिक्स करून घेईल आणि ते ज्या गाठी झाल्या आहेत त्या आणि फोडेल आणि हळूहळू बेसनसुद्धा जे आहे भाजेल। मी आता अजून एक चम्मच ॲड करत आहे। तुम्ही बघू शकता बेसनसुद्धा आता रंग जे आहे चेंज करत आहे आणि कंटिन्यू असं तुम्ही गाठी ज्या झाल्या आहेत त्या फोडत राहायच्या। मी तूप जे आहे एक मोठा चम्मच आणि तीन छोटे चम्मच ॲड केलेलं आहे आणि मी आता घट्टसुद्धा होत आलेलं आहे। तुम्ही बघू शकता माझं एक 5 मिनिटाने जे आहे असं घट्ट होत होतं आणि तूपसुद्धा जे आहे ह्याला सुटत होतं। बेसनने तूप सोडलेलं होतं पूर्णपणे। मी कंटिन्यू जे आहे असं ह्याला कट करून करून म्हणजे अगदी भाजत होते, कारण बेसन जे आहे असं घट्ट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आणि कंटिन्यू जे आहे ह्याला फोडायचा प्रयत्न करा, जेणे सुरसुरीत होईल आणि कंटिन्यू जे आहे ज्यावेळेस हे असं घट्ट होतं त्यावेळेस म्हणजे मिक्स करा। आता जे आहे मी एका बाउलमध्ये परत रिटर्न ह्याला काढून घेत आहे, नाहीतर कढई जी आहे आपली गरम असते त्यामुळे बेसन जे आहे त्यातच ठेवलं ते करपू शकतं। आता आपण ह्याला थोडंसं थंड होण्यासाठी ठेवू आणि मी एक वाटी इथे साखर घेतली होती। मी ह्याला 1-2 मिनिटाने जे आहे मिक्स केलं साखरला। थोडंसं जेव्हा हे बेसन थंड झालं होतं तेव्हा लगेच गरम गरम करू नका, नाहीतर हार्ड होतील लाडू। सो 1-5 मिनिटाने जे आहे ह्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये 2 चम्मच इलायची पावडर ॲड करूया। तुम्ही बघू शकता इलायची पावडरने हा टेस्ट येतो, प्लस स्मेलसुद्धा खूप छान येतो। ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता कसं मी हाताने त्याचे पूर्ण गठ्ठे जे आहे ते फोडत आहे इथे। तर आता जे आहे मिश्रण तुम्ही बघू शकता, पूर्ण साखर त्यामध्ये एकजीव झालेली आहे। मला बेसन भाजायला पूर्ण 35 मिनिट म्हणजे 35 मिनिटं लागली होती। तुम्ही बेसन जे आहे हातावर घेऊन त्याला बघू शकता की म्हणजे टेस्टसुद्धा करून बघू शकता की बेसन भाजलं आहे का नाही आणि साखर घातल्यावरसुद्धा टेस्ट करून बघा गोड झालं आहे का नाही। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। आपल्या फ्रेंड्स फॅमिलीला नक्की शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर तुम्ही बघू शकता इथे मी लाडू वळायला घेतलेले आहेत। मी सगळे लाडू आता वळून घेते। फायनल तुम्ही बघू शकता माझे लाडू